नाशिक जिल्ह्यातील क्रीडा प्रशिक्षक व नावाजलेले कबड्डीपटू श्री प्रशांत भाबड सर यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. नाशिक करता ही दुःखद घटना असून जिल्ह्याने एक उत्कृष्ट प्रशिक्षक गमावलाय. पाहूया भाबड सरांच्या क्रीडा क्षेत्रातील काही आठवणी. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू घडवणारे तसेच क्रीडा क्षेत्रासाठी धडपडणारे अशी ओळख असणारे प्रशांत भाबड सर यांच्या अकाली निधनाने क्रीडा क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. प्रशांत भाबड सर यांनी प्रथम रुमठा विद्यालय येथे क्रीडा शिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली. भाबड यांनी आधी क्रीडा शिक्षक म्हणून खेळाकडे न बघता स्वतःच्या कौशल्याने त्यांनी जिल्हाभरात कबड्डीचे मैदान सुरू केले. विभागीय क्रीडा संकुल, यशवंत व्यायामशाळा, क्रीडा प्रबोधनी निफाड येथे प्रशिक्षण केंद्र सुरू केले. सिडको नाशिक रोड प्रभागातही प्रशिक्षणासाठी मार्गदर्शन केले. या उपक्रमामुळे भारतात कबड्डीची प्रीमियर लीग सुरू झाल्यावर उत्तर महाराष्ट्रातील खेळाडूंनाही अशा प्रकारच्या वातावरणाचा अनुभव मिळवण्यासाठी भाबड सर यांनी पुढाकार घेतला. नाईक संस्थेच्या मदतीने 2 वेळा नाशिक प्रीमियर लीगचे आयोजन केले होते. त्याचबरोबर सिन्नर येथे देखील त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रो कबड्डीचे सामने भरवले होते. शाळा आणि कॉलेजच्या जीवनापासून ते उत्कृष्ट क्रीडाप्रेमी आणि कबड्डी खेळाडू होते. नाशिक जिल्ह्यातून त्यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कबड्डीपटू तयार केले. परंतु अखेर कोरोनाने हा क्रीडा प्रशिक्षक देखील आपल्यातून हिरावून घेतला. त्यांच्या जाण्याने जिल्ह्यातील एक चांगला क्रीडा प्रशिक्षक गमावल्याने क्रीडा क्षेत्रात मोठे दुःखाचे वातावरण पसरले. गेल्या अनेक दिवसांपासून ते कोरोनाशी लढाई देत होते, परंतु रविवारी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ, 2 बहिणी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. 9 न्यूजच्या वतीने भाबड सरांना भावपूर्ण श्रद्धांजली. 9 न्यूज ब्युरो, नाशिक.